अतिशय चविष्ट मऊ लुसलुशीत आणि अगदी रसदार असा साजूकत पातला हा गाजराचा हलवा आज आपण बनवतोय. कोणत्याही प्रकारचा मिल्क पावडर किंवा मावा न वापरता अगदी माव्यासारखी टेस्ट ह्या गाजराच्या हलव्याची येणार आहे. खास करून गाजराचा हलवा बनवताना आपल्याला गाजरे किसायचा खूप कंटाळा येतो आणि हा कंटाळा लक्षात घेऊनच मी हा अजिबात किसून गाजराचा हलवा बनवलेला नाही. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर गोष्टी नवनवीन अशा शिकायला मिळणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर पटकन सुरुवात करूया. इथे 1 किलो गाजर घेतलेले आहेत आणि हे गाजर मी जास्त मोठ्या आकाराचे घेतले नाहीत, कारण की त्यामध्ये गोडवा जरासा कमी असतो. छोट्या गाजरामध्ये जरासा गोडवा जास्त असतो, म्हणून मी अशा पद्धतीचे हे लालसर असे गाजर घेतलेले आहेत. आणि हे स्वच्छ धुवायचे आहेत. याच्यामध्ये थोडीशी माती असते, तर तुम्ही थोड्या वेळ मिठाच्या पाण्यामध्ये सुद्धा याला भिजवून ठेवू शकता. हे स्वच्छ झालेले आहे, तुम्ही पाहू शकता. याला आपल्याला पुसून घेऊन याच्या वरती जे साल आहे ते काढायचं आहे. गाजराचं साल काढल्यामुळे हे जे गाजराला दोरे दोरे दिसतात ते खाताना आपल्या तोंडामध्ये येत नाही, किंवा बऱ्याच लहान मुलांना ते आवडत नाही, आणि त्यामुळे हे साल काढलेलं बरं. किंवा यामध्ये मातीचे कण देखील असतात, ते सुद्धा निघून जातात. आणि गाजराचा हलवा हा एकसारखा होतो, म्हणून गाजराचं साल काढायचे. आणि अशा पद्धतीने हे साल काढून झाल्यानंतर आपल्याला गाजर हे कट करून घ्यायचे. त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे छोट्या आकाराचं, आणि त्यामध्ये हे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. काही जण याला शिजवूनसुद्धा घेतात आणि त्यानंतर गाजराचा हलवा बनवतात किसण्यापेक्षा, पण त्यापेक्षा तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये हे वाटून घ्या आणि त्यानंतर गाजराचा हलवा बनवून पहा. खूप छान लागतो. आणि त्यानंतर हे पीस कट झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायचे. आणि अशाच पद्धतीने संपूर्ण गाजर आपल्याला वाटून घ्यायचे. वाटताना जास्त घ्यायचे नाही, जेवढे बसतील तेवढेच घ्यायचे. आणि अशा पद्धतीने एकसारखं मिश्रण आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. हलवा कढईमध्येच बनवायचा आहे, त्यासाठी मी त्याच्यामध्येच हे मिश्रण पूर्ण काढून घेते. आपल्या शरीराला गाजराचे जबरदस्त असे फायदे आहेत, आणि ते म्हणजे यामध्ये व्हिटॅमिन A, B, C, D, E, G भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे आपल्या त्वचेसाठी, डोळ्यांसाठी, हृदयासाठी हे गाजर अतिशय पौष्टिक आहे. त्यानंतर कॅन्सर, हृदयरोग, ब्लड प्रेशर या रोगांवर सुद्धा अगदी गुणकारी आहे. एवढे भरपूर फायदे आहेत, त्यामुळे गाजराचा आहारामध्ये नक्की समावेश करा. खास करून थंडीमध्ये हे गाजर भरपूर प्रमाणात मिळतात आणि अतिशय खाल्लेले चांगलेसुद्धा असतात. हे मिश्रण पूर्ण वाटून झालेलं आहे. आता आपल्याला गॅस चालू करून ही कढई गॅसवरती ठेवायची आहे. 1 किलो गाजर आहे, त्यासाठी 1 कप साखर घेतलेली आहे. गाजर हे गोड असल्यामुळे जास्त साखर घेतलेली नाही मी, यापेक्षासुद्धा तुम्ही कमी घेऊ शकता. इथे मी 200 ग्राम साधारणतः वजनीप्रमाणे साखर घेतलेली आहे, आणि ज्या कपाने साखर घेतली त्याच कपाने दूधसुद्धा घेतलं आहे तेवढंच. आणि आपल्या हलव्याला अगदी मावा न वापरता माव्यासारखी टेस्ट येण्यासाठी इथे मी 1 लिटर दुधावरची साय घेतलेली आहे. साधारणतः ही 1/2 कप आहे आणि ही आपल्याला याच्यामध्ये टाकायची. कोणतंही मिल्क पावडर, कोणताही मावा वापरायची काहीही गरज नाही. जे घरात उपलब्ध दूध आहे त्यावरची साय तुम्ही याला वापरायची आहे. त्यानंतर हे मिश्रण आपल्याला हलवायचे आणि झाकून ठेवायचे. साखरेमुळे आणि दुधामुळे हे मिश्रण अशा पद्धतीचं झालेलं आहे आणि याला पूर्ण घट्ट होऊ द्यायचं आहे आपल्याला. त्यासाठी इथे 15 ते 20 मिनिट आपल्याला लागणार आहेत. आणि मध्ये मध्ये अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे आणि हे पूर्ण मिश्रण आपल्याला घट्ट करायचं आहे. जसजसा हलवा शिजेल तसतसा याला घट्टपणा येतो. आणि पूर्ण पाणी आटल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. तुम्ही पाहू शकता इथे अगदी थोडंसं राहिले आणि हे सुद्धा आता आपण एका वाफेनं आटवून घेऊयात पाणी. आणि परफेक्ट हे मिश्रण शिजून तयार आहे. यामध्ये थोडासाही पाण्याचा कण देखील राहिलेला नाही. आणि आता यामध्ये आपल्याला मस्त असं साजूक तूप टाकायचं आहे. याच्यावरती 2 चमचे टाकायचं आहे. त्यानंतर 1 चमचा वेलची पावडर टाकायची आहे. साखरेसोबत ही वेलची वाटलेली आहे मी, म्हणून अशी दिसते. आणि त्यानंतर आपल्याला काजू बदामचे काप देखील टाकायचे आहे. त्यानंतर थोडंसं जायफळ होतं माझ्याकडे, ते सुद्धा मी किसून टाकलेलं आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल. वेलची पावडर टाकली तरीही चालेल फक्त. आणि अगदी चिमूटभर मीठसुद्धा टाकायचे, जेणेकरून या गाजराच्या हलव्याला अप्रतिम अशी चव लागणार आहे. खूपच चविष्ट लागतो हा गाजराचा हलवा. तुम्ही जर एकदा बनवला तर नेहमीच बनवल्याची मला खात्री आहे. आणि हा आपला अगदी तयार आहे गाजराचा हलवा. तरीसुद्धा हे पूर्ण मिश्रण आपण टाकलेलं एकदा 1 मिनिटासाठी वाफून घेऊयात, त्यामुळे परत एकदा झाकून ठेवायचं आहे. आता हा हलवा खाण्यासाठी अगदी तयार आहे. एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये याला मी काढून घेते अशा पद्धतीने. आणि आता आपल्याला एका प्लेटमध्ये काढायचं आहे. त्यानंतर त्याच्यावरती थोडेसे आपल्याला काजू बदाम आणि मस्त असं साजूक तूप टाकायचे. आणि आजचा हा अगदी पौष्टिक असा, अगदी चविष्ट असा गाजराचा हलवा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच पौष्टिक रेसिपीज आणि नवनवीन केक पाहिजे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
कारण सब्स्क्राइब करणं हे अगदी मोफत असतं आणि त्यानंतर त्या शेजारी बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून मी व्हिडिओ टाकल्यानंतर लगेच तुम्हाला पाहता येईल, त्यामुळे बेल आयकॉन देखील प्रेस करायचं आहे. आणि पुन्हा भेटूया असंच एका पौष्टिक रेसिपीसह आणि नवनवीन केकसह. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.